स्टूडेंट्स, नाउ वी विल डू हियर वन एक्टिविटी. फॉर दैट एक्टिविटी वी नीड अ स्टील बार. दिस इज अ स्टील बार, अ बार मैग्नेट, आयरन फिलिंग्स एक्सेट्रा. नाउ टेक अ स्टील बार ए बी ऑन अ टेबल. टेक अ बार मैग्नेट. Place N pole of a bar magnet at A end of the steel bar and drag it towards the B end. In this way, we have to drag this N pole of a bar magnet from A end towards the B end. In this way, we have to lift the bar magnet and drag its N pole from the end A to the end B of the steel bar. Repeat this 15 to 20 times. Now take the steel bar near the some iron fillings. Baga kay disun yet ahe aplyala. Baga itha ya steel bar madhe मॅग्नेटिझम निर्माण झालेला आहे, चुंबकत्व निर्माण झालं आहे, आणि त्यामुळे हे जे आयरन फिलिंग्स आहे, हे आयरन फिलिंग्स ह्या स्टील बारला अट्रॅक्ट होत आहेत, म्हणजेच त्याला स्टिक होत आहेत, चिपकत आहेत. अ मॅग्नेटिझम विच इज क्रिएटेड बाय ड्रॅगिंग ओनली वन पोल ऑफ ए मॅग्नेट इज कॉल्ड द सिंगल टच मॅग्नेटिझम. नाउ वी विल सी another method, that is double touch magnetism. For that we have to need two bar magnets. Here I have taken one bar magnet and one U-shaped magnet. Now drag the north pole of one magnet and south pole of the other magnet on a steel bar. दोन्ही चुंबकाचे वेगवेगळे ध्रुव, उत्तर आणि दक्षिण ध्रुव स्टील बारवर, बार स्टील बारच्या मधोमधपासून तर दोन्ही टोकाकडे आपणाला घासत न्यायचं आहे या पद्धतीने. इथे बघा, मी एक साऊथ पोल आणि एक नॉर्थ पोल घेतलेला आहे आणि या स्टील बारवर मधोमध ठेवून मी हे दोन्ही टोक दोन्ही एंडकडे ए बीकडे ड्रॅग करत आहे, घासत आहे. रिपीट धिस प्रोसिजर फॉर 15 टू 20 टाइम्स. 15 ते 20 वेळा आपणाला ही पद्धत रिपीट करायची आहे. आफ्टर दॅट पिकअप धिस बार मॅग्नेट अँड टेक इट नियर द आयरन फिलिंग्स. आपणाला लोह किसाजवळ हा बार मॅग्नेट घ्यायचा आहे. बघा इथं या बार मॅग्नेटला हा लोहकीस अट्रॅक्ट झालेला आहे, चिपकलेला आहे. अशा पद्धतीने इन धिस वे अ मॅग्नेटिझम विच इज कॉज बाय ड्रॅगिंग टू डिफरंट पोल्स ऑफ टू मॅग्नेट्स ऑन अ स्टील बार, सच टाईप ऑफ मॅग्नेटिझम इज कॉल्ड डबल टच मॅग्नेटिझम. चुंबकाचे दोन वेगवेगळे ध्रुव स्टील बारवर घासल्यामुळे त्या स्टील बारमध्ये जे काही चुंबकत्व निर्माण होते त्या चुंबकत्वाला द्विस्पर्शी चुंबकत्व पद्धती असे म्हणतात.